नमस्कार. आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र. लाईव्ह महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी लाईव्ह महाराष्ट्रातून नितीन वाघमोडे. तर पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. सीताबाई दत्तू गायकवाड, वय 45 आहे. आम्ही राहतो शेतात, गट नंबर 155 आणि जनार्दन अन्न पाथरुड. आनंद कुमार शिंदे आणि ही बाहेरगावची पोरं आणून आम्हाला सारखे हानमार करते. ते यांच्यापासून आमच्या जीवितला धोका आहे. आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट दिले तर आमची काही दखल घेत नाही. ते 16 तारखेला त्यांनी संध्याकाळी 6 वाजता येऊन आम्हाला मुक्कामार हात दिला. आम्ही पोलीस स्टेशनला आलो चुलता माझा. मी 7 वाजता आम्ही पोलीस कंप्लेंट दिली. आम्ही सांगेल तशी काही त्यांनी लिहिलेली नाही आणि त्याच्यावर काही त्यांनी कारवाई केली नाही. आम्ही आम्हाला त्यांच्यापासून माझ्या गळ्यातलं तुडून नेलंय. तरी मी पोलिसांनी काही ह्याची दखल घेतली नाही. बरं, आता तुमच्या पोलिसाकडे काय मागणी आहे? पोलिसाकडे मागणी आहे त्याला दमदाटी देऊन शिक्षा करावी आणि आणून आत घालावं. हा, बाहेरगावची पोरं आणली. अतुल शिंदे पाटकुलचा आणि 2 पोरांची मला नाव माहिती नाही. 2 माणसांचे ट्रॅक्टर आणून शेत नांगरले आमचं. आम्ही काही त्यांना ताबा दिलेला नाही. बिगर नंबरचा ट्रॅक्टर आणून त्यांनी आम्हाला हानमार करून त्यांनी फणून गेले. ते तुमचं गाव कुठलं आणि तुम्ही राहताय कुठं? सारुळ आणि शेतात राहतो, गट नंबर 155. तुमच्या घरी कोण कोण असते? माझं चुलता आणि मी किसना जसर गायकवाड आणि सीताबाई दत्तू गायकवाड. आमच्या जीवाला धोका आहे त्यांचा. त्यांनी जीव मारण्याचे आम्हाला सारखी दमदाटी धमकी देते ते आणि बाहेरगावची पोरं आणून आम्हाला सारखे हानमार करते. ते गावातल्या तंटा मुक्तीचं काय तक्रार दिली का? काय तंटा मुक्तीचं काय, गाव विचार करत नाही. ती गावात गुंडगिरी करतोय, गुंड आहे तिथे. गावानी खरं बोला गेल्यावर त्यांच्या घरी जाऊन हानमार करते ते, म्हणून गाव काय भाग घेत नाही. बरं, आता पोलिसांकडे तुमची काय मागणी? पोलिसांकडे मागणी त्याला आणावं आणि माझ्या गळ्यातलं तोडलंय त्यांना आणावं आणि त्यांना पकडून आणावं त्यांनी आणि त्यांना सांगावं. आम्हाला काय त्यांनी बोलायचं नाही. त्यांनी शेतात यायचं ना आमच्या कोर्टाचा जोपर्यंत निकाल होत नाही तोपर्यंत त्यांनी यायचं ना. कायदेशीर काय होईल ती होईल.